अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन। ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 26वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। शहाजी राजांचा मनसुबा बुडाला। शहाजी राजांनी निजामशाहीच्या रक्षणासाठी पराकाष्ठा मांडली। प्रथम तर भीमा आणि गोदावरीच्या दुआबातील मोगलांनी जिंकलेला जवळजवळ सर्व मुलुख त्यांनी परत मिळवला। त्यांच्या त्या प्रचंड उद्योगाने शहनशाह बादशाह बेचैन झाला। शहाजी एक मराठा निजामशाहीच्या नावाखाली सत्ताधीश बनतो हे बरे नव्हे। निकर निश्चयानं त्याने आपल्या सरदारांना चढाईचा हुकूम सोडला। तो स्वतः आग्र्यात होता। ताजमहालाचं बांधकाम सुरू झालं होतं। परिंद्याचा किल्ला निजामशाहीत म्हणजेच शहाजी राजांच्या ताब्यात होता। हा किल्ला जिंकण्यासाठी महाबत खानाचा पुत्र खान जमान चालून आला। शहाजहानचा पुत्र शहजादा शुजा हा खास जातीनं दख्खनवर आला आणि मग मोगल सेनापती महाबत खानानं बरहानपूर जाफरनगर जालना बीड परिंडा अशी प्रचंड आघाडी शहाजी राजांविरुद्ध रांगेत उघडली। तित फौजा पैसा आणि युद्ध साहित्य तुफान होते। शुजा दक्षिणेत येताच महाबत खान आणि स्वतः शुजा परिंड्यावर खान जमानाला मदत करून किल्ला लवकर काबीज करण्यासाठी रवाना झाले। शहाजी राजांनी आणि विजापूरच्या आदिलशाही सरदारांनी परिंड्यांच्या सभोवतीलचा सर्व मुलुक बेचिराग करून टाकला। मोगलांची परिंड्याच्या वेढ्यामध्ये उपासमार होऊ लागली। शिवाय राजांचे मराठी हल्ले चालू झाले। शहाजादा आणि दोन अत्यंत मोठे सरदार अखेर राजांच्या परिंड्यापुढे हरले। त्यांची दैना उडाली आणि मुकाट्याने मान खाली घालून शुजा आणि महाबत खान परिंड्याहून बरहानपूरला निघून गेले। या पराभवानं शहाजहान अत्यंत संतापला। त्याने महाबताची कडक शब्दामध्ये हजेरी घेतली। ती वर्मी लागून आधीच रोगजर्जर झालेला हा खान मरण पावला। ते वर्ष होतं 1634। शहाजी राजांचा दरारा खूपच वाढला। रोज बेरोज राजांशी सरशी होत होती। मुरार जगदेव हा रणदुल्ला खान आणि इतर आदिलशाही सरदारांसह शहाजी राजांना मनापासून मदत करीत होते। अशाच विजयी दिमाखात आणखीन एक वर्ष गेले। दरम्यान राजे एकदा थोडा वेळ शिवनेरीस गेले आणि शिवबाला आणि जिजाबाई साहेबांना वैजापुरास घेऊन आले। वैजापूरच्या मुक्कामानंतर जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे हे शहाजी राजांच्या सतत सांगाती सहवासात होते। मुरार जगदेवांनी यापूर्वी ती जगप्रसिद्ध तोफ मुलुख मैदान परिंड्याहून विजापुरास नेली। नेत्यांना पंतांना फारच कष्ट पडले। ती तोफ अत्यंत प्रचंड होती। भीमा नदीतून नेत्यांना तिची नावच बुडाली। ही तोफ बाहेर काढताना मोठे कष्ट झाले। दुसरी प्रचंड तोफ अहमदनगरहून विजापुरास नेण्याकरता दुसऱ्या एका तराफ्यावर बांधून भीमा नदीतून दक्षिण किनाऱ्याकडे नेली जात होती। पण ही तोफ भीमेत बुडाली। बहुधा तराफा उलटा झाल्यामुळे ती बुडाली असावी। या तोफेचं नाव होतं धुळधाण। ही तोफ बाहेर काढता आली नाही। हे पावसाळ्याचे दिवस होते। अखेर हे मुलुख मैदानाचे अतिप्रचंड धूळ विजापुरात आले। विजापूरच्या पश्चिमेस सरजे बुरुजावर तिला चढवण्यात आले। तो दिवस होता 22 सप्टेंबर 1632। पंत मुरार जगदेव रक्त आणि घाम गाळीत आदिलशहाची अशी सेवा करीत होते। शहाजी राजांसाठीही धडपडत होते। पण आदिलशाही दरबाराला त्यांच्या सेवेचं काय? काही झालं तरी अखेर ते पंत होते काफर दखनी। आता स्वतः शहाजहानच शहाजी राजांचा मोड करण्यासाठी निघाला। तो दिवस होता 29 सप्टेंबर 1635 आणि तो तडक दौलताबादेस आला।
शाहजहानने प्रथम विजापुरास आदिलशहाला असे दमदाटीचे आणि तितकेच अमिषाचे पत्र पाठवले की त्यामुळे सगळे पारडेच फिरले. ते पत्र असे होते, जर तुम्ही शहाजीला मदत करण्याचे बंद न कराल तर याद राखा, आम्ही शहाजीला तर बुडवणार आहोतच, पण त्याचबरोबर तुम्हालाही बुडवू. पण तुम्ही जर का आम्हाला मदत कराल तर मात्र शहाजीची निजामशाही तुम्हाला निम्मी देऊ. बाण बरोबर लागला आणि तेवढ्यात विजापुरात भयंकर प्रकार घडला. महम्मद शाह आदिल शाहनं मुरार जगदेवांना कैद करून जीप छाटून शहरातून धिंड काढली आणि त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना ठार मारलं. वजीर खवास खानाचाही खून पाडला आणि मुस्तफा खान वजीर बनला. हा मुस्तफा शहाजी राजांचा भयंकर द्वेष करीत असे. पारडे फिरले, शहाजी राजांचा उजवा हातच तुटला. आदिलशाही फौजा राजांविरुद्ध मोगलांना मिळाल्या. तुंबळ शत्रू राजांवर उठले. राजांनी मूर्तिजा निजाम शहाला घेऊन माहुलीचा किल्ला गाठला. त्यांनी शिवबाला आईसाहेबांसह माहुलीला आणलं. खान जमानने माहुलीला वेढा घातला. राजांनी हे आपले अप्रत्यक्ष स्वराज्य टिकवण्यासाठी शिकस्त केली. त्यांनी पोर्तुगीजाच्या गोरेदोराला चौलला पत्र पाठवून विचारलं की मला आणि निजामशाह मुर्तजाला तुमच्या चौलच्या किल्ल्यात आश्रय देता का. फिरंगांचा जवाब आला नाही म्हणून. उपाय हरले, माहुलीला गळफास पडला. राजांना अत्यंत वाईट वाटत होते. इतक्या धडपडीने मांडलेला डाव हातचा चालला. गेल्या 3 वर्षात त्यांनी आणि त्यांच्या पदरच्या सर्व मंडळींनी श्रमाची सीमा केली होती. माहुलीच्या वेढ्यात खान जमान मोगलांचा सेनापती होता. त्याच्या मदतीस विजापुराहून मुस्तफा खान वजीरानं मलिक रेहान, सिद्धी मर्दान आणि रणदुल्ला खान यांना पाठवलं होतं. रणदुल्ला खानाला शहाजींबद्दल फार प्रेम वाटे. त्याचे मन फार मोठे होते. त्याला राजांच्या कर्तबगारीची ही होत चाललेली नासाडी पहावे ना, पण ती थांबवणेही त्याच्या हाती नव्हते. त्यातल्या त्यात त्याने धडपड चालवली. रणदुल्लाने राजांशी गुप्तपणे बोलणी चालवली. त्याने विजापुरास आपल्या आदिलशाही दरबारात बादशाहीची बोलणे सुरू केले आणि राजांना विजापूर दरबाराने आपल्या पदरी जहागिरी ठेवून घ्यावे अशी खटपट केली. आदिलशहानं मान्यता दिली. खान जमाननं वेढा इतका जारी केला की अखेर शहाजी राजांनी दुःखी मनानं समशेर टेकविली. माहुलीचे दरवाजे उघडले. मूर्तिजा निजाम शाहला मोगलांनी ताब्यात घेतलं. राजे जड पावलांनी गडावरून शिवबा आणि जिजाई साहेबांसह उतरले. रणदुल्ला खानानं त्यांना आदरानं आपल्या तंबूत नेलं. निजामशाही बुडाली, म्हणजेच शहाजी राजांचे मराठी शाहीचे प्रयत्न बुडाले. शहाजहाननं आणि आदिलशहानं निजामशाही मुलखाची वाटणी करून दिली. भीमेच्या उत्तरेचा मुलूक शहाजहाननं घेतला आणि दक्षिणेचा कोकणातील मुलूक आदिलशहानं घेतला. शहाजहाननं राजांबद्दल एक अट आदिलशहाला निक्षून घातली होती की वाटल्यास शहाजीला आपल्या पदरी ठेवून घ्या, पण त्याला महाराष्ट्रात अजिबात ठेवू नका, दूरच्या प्रांतात कुठेतरी ठेवा. याचा अर्थ स्पष्ट होता. महाराष्ट्रात आणि सह्याद्रीच्या सान्निध्यात ठेवले तर हा सिंह पुन्हा उठेल, कारण सह्याद्री अशा सिंहांना फूस देतो. आदिलशहानं राजांची भीमा आणि नीरा दुआबातील जहागिरी त्यांच्याकडेच पूर्ववत ठेवली आणि शिवाय कर्नाटकात कामगिरी सांगण्याचं ठरवलं, म्हणजे सह्याद्रीचा संबंध तोडला. जे जे घडेल ते पाहणे आणि मान्य करणे राजांना भाग होते. या सर्व धावाधावीत एक मराठी हाड राजांसाठी फार तळमळत होते. राजांवर त्यांची फार माया जडली होती. त्यांचे नाव कान्होजी नाईक जेधे देशमुख. कान्होजी नाईक रणदुल्ला खानाच्या पदरी चाकरीस होते. त्यांचे कारभारी दादाजी कृष्ण लोहोकरे हेही तिथेच होते. राजांनी कान्होजीचे प्रेम जाणले. त्यांनी रणदुल्ला खानाशी एक मागणं मागितलं. खानसाहेब, एवढा हा तुमचा माणूस आम्हाला द्या.
खान साहेबांनी खुशीने कबूल केले। त्यांनी राजांची विनंती उदास केली नाही। कान्होजी जेध्यांना दादाजी पंत लोहकऱ्यांसह खानाने राजांच्या पदरात घातलं। कान्होजी नाईक जेधे हे रोहिड खोऱ्याचे देशमुख होते। भोरच्या दक्षिणेस मावळचे हे खोरे आहे। रायरेश्वराच्या प्रचंड पहाडाखाली कारी नावाचे जे गाव आहे ते कान्होजी नायकांचेच। मोठा हिम्मत बुलंद माणूस होता हा। मावळ पट्टीत नायकांचे वजनही मोठे होते। असा मोठा माणूस शहाजीराजांच्या पदरी पडला। कान्होजींच्या संगती त्यांचे कारभारी दादाजी कृष्ण लोहकरे हेही राजांच्या पदरी पडले। दादाजी पंत ही मोठ्या नेकीचे आणि कर्तबगार होते। हेही रोहिड खोऱ्यातील राहणारे देशस्थ उग्वेदी। दादाजी पंतांचे घराणे लेखणीत आणि तलवारबाजीतही तरबेज होते। एक बादशाही मांडीवर घेऊन शहाजी राजांनी 3-3.5 वर्ष एका स्वतंत्र राज्याचा कारभार केला होता। दिल्लीच्या प्रबळ सत्तेशी झुंज दिली होती। या उद्योगात त्यांच्या हाताखाली कितीतरी माणसे वागली आणि तयार झाली। विलक्षण अनुभव मिळाले। रणांगणात आणि राजकारणात ही माणसे ताऊन सुलाखून निघाली। बादशाही खेळवलेली ही माणसं निर्भय आणि हुशार बनली। भोसले घराण्यांची ती एकजीव झाली होती। या सर्वांना शहाजीराजांनी आपल्याबरोबरच घेतलं। ही माणसे हीच आता राजांच्या हाताशी असलेली मोलाची दौलत होती। या माणसांचा काय उपयोग करावा आणि पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था कशी लावावी याचा विचार राजांच्या मनात घोळत होता। आणि त्याचवेळी त्यांच्या मनात एक कल्पना उमलली की पुणे जहागिरीची व्यवस्था यातीलच एका हुशार माणसाच्या हाती सोपवावी। सह्याद्री आणि मराठी मावळ मुलखाशी असलेला आपला संबंध बादशहांनी तोडला होता। पण आता शिवबालाच पुणे प्रांतात ठेवावा, जिजाऊ राणीसाहेबांसह ठेवावा, बस पुढे सर्व श्री स्वाधीन। राजे रणदुर्ला खानाबरोबर विजापुरात सर्वाना झाले। ते विजापुरात पोहोचले। ते आतापर्यंत वजीर होते, आज ते साधे सरदार उरले। दरबारात आदिलशहा पुढे गेले। आदिलशहानं त्यांना कर्नाटकात बेंगळूरला जाण्याचा हुकूम दिला। राजांनी कुर्निसाता करता मान वाकवली। यावेळी शिवबाचे वय 6 वर्षाचे होते। श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 26वा आज आपण ऐकलात। रसिकहो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे। पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता। या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल। मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55-909। क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422-55909। तसंच तुम्ही ईमेलही करू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे imageadd27@gmail.com imageadd27@gmail.com। तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा, आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत। आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा। आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे, तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा।